बघितलं तर राज्य हे कोरोनाचं पेशंट बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात आहे. केंद्राचं अपेक्षित असं सहकार्य राज्यांना मिळतंय का की लस वितरणाचं? 100% सध्या मिळतंय. मी ज्यावेळी नाही मिळणार त्यावेळेस नक्की सांगेल, परंतु आज मिळत आहे. आज माझी एकच अपेक्षा आहे की सर्वसामान्य गरीब माणसांना सुद्धा त्यांनी लसीकरण मोफत करावं असं स्पष्ट काल मी VC मध्ये मांडलं. महाराष्ट्राच्या वतीनं एकमेव मी मंत्री होतो की पूर्ण देशामधल्या सगळ्या स्वास्थ्य मंत्र्यांच्या VC मध्ये मी हा प्रकर्षणी शब्द मांडला की आपण माननीय प्रधानमंत्री आणि माननीय स्वास्थ्य मंत्री दोघांनी या सगळ्या व्हॅक्सिनेशनचा संपूर्ण खर्चही सोसावा आणि वेळेत आम्हाला व्हॅक्सिनही उपलब्ध करून द्यावं. कोविनचा जो ॲप आहे त्याच्यामध्ये सुद्धा पूर्ण स्पीड मेंटेन होईल या पद्धतीच्या सगळ्या गोष्टींची दुरुस्ती करावी. तसं जर नाही झालं तर ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पर्याय असतील का उपलब्ध? मान्य केली. त्यांना दुसरा मुद्दा हे सांगितला, 7.5 लाख आम्हाला जे कमी आलेले आहेत डोसेस ते पुन्हा द्या, ते पण त्यांनी मान्य केले. आणि त्यांना ही महाराष्ट्राच्या वतीनं विनंती केली की जे कोमॉर्बिड 50 इयर्स प्लस जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांची आम्हाला अपलोड करण्यासाठीचं जे काही कोविन ॲपमध्ये सुविधा आहे ती उपलब्ध करून द्या, म्हणजे त्यांचंसुद्धा नोंदणी आम्ही करू आणि त्यांनासुद्धा कळेल की या तारखेच्या नंतर आम्ही तुमची व्हॅक्सिनेशन सुरू करू म्हणून. त्यामुळे ती तारीख आम्हाला लवकर कळवा. अशा 3 मुद्दे मी महाराष्ट्राच्या वतीनं मांडले, त्यांनी ते अतिशय मान्य केलेले, ते कळवतो असंही आम्हाला या ठिकाणी म्हणालेले. आता केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे एका आठवड्यातून 4 दिवस आपण व्हॅक्सिनेशन करतो, तर कोणते 4 दिवस करायचे ते राज्य शासनाच्या अधिकारातला विषय. ह्या कोविन ॲपला व्यवस्थित करण्यासाठी 1-2 दिवस लागू शकतात असं केंद्र सरकारने कळवल्यामुळे आम्ही आजचा दिवस आणि उद्याचा दिवस आम्ही ऑफ घेत आहोत, कारण कोविन ॲपच्या दुरुस्ती 100% झाली पाहिजे, ऑफलाईन करूच नका असं त्यांचं आग्रहपूर्वक सांगणं आहे. आणि त्यामुळं कोविन ॲप जोपर्यंत व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आपण ऑनलाईन करू शकत नाही. आणि म्हणूनच मंगळवारी हे सेशन सुरू होईल. लगातार 4 दिवस चालेल, मग मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार मला वाटतं अडचण येण्याचं काही कारण नाही. स्टार्टिंग ट्रबल असतो परंतु नंतर ते सगळं सुरळीत होईल. सगळ्यात महत्त्वाची उपलब्धी काही असेल तर लोकांच्या मनामध्ये व्हॅक्सिन घेतल्यानंतर काही परिणाम होईल का, तर तसला कुठलाही की थोडासा सुद्धा परिणाम काल झालेल्या 18,562 एकूण जे व्हॅक्सिनेशन झालेले आहेत त्यापैकी कुणालाही काहीही त्रास झालेला नाही. ज्याला आपण AEFI म्हणतो की AEIF म्हणतो आपण, ॲडवर्स इव्हेंट फॉलोईंग इम्युनायझेशन, हा एक शब्द आहे त्याचा. AEFI त्याचा एक कक्ष असतो, तर त्यामध्ये जे 1/2 तास ऑब्झर्वेशन केलं त्यामध्ये सुद्धा कुणाला काही त्रास झालेला नाही. अत्यंत सुरक्षित आहे. मी एवढंच पुन्हा अपील करील आपल्या सगळ्या माध्यमांच्या मार्फत की कुठल्याही परिस्थितीत सगळ्यांनी खूप सकारात्मक प्रतिसाद देऊन यामध्ये सहभाग घ्यावा, प्रतिसाद द्यावा आणि आपल्यामार्फत सर्वसामान्य जनतेला कळू द्यावं की व्हॅक्सिन सुरक्षित आहे आणि व्हॅक्सिन घेऊन आपणही स्वतः सुरक्षित राहावं आणि इतरांनाही सुरक्षित करावं. आपण 65%च्या वर आपण लसीकरण केलेलं आहे आणि साधारणपणे 285 ज्या काही सेंटर्स ठरवले होते ते सगळ्याच्या सगळ्या सेंटर्सवर आपण लसीकरण काल केलेलं आहे. एक आहे की जे 30-35% जे कमी दिसतं त्याचं महत्त्वाचं कारण जर काही असेल तर दुपारी उशिरापर्यंत कोविन ॲपमध्ये अत्यंत मोठे प्रॉब्लेम्स होते, इश्यूज होते. म्हणजे काय काय होतं तर अत्यंत स्लो चालत होतं, कारण देशभरामधून त्या सगळ्या त्याच्यावर कदाचित लोड असेल. त्यानंतर दुसरा प्रॉब्लेम असा होता की जे स्टेप बाय स्टेप ते ओपन जे झालं पाहिजे सेशन, ते सेशन ओपन होत नव्हतं. आणि या सगळ्याच एकंदर कारणाने मग आम्हाला हे वर सांगावं लागलं की आम्हाला ऑनलाईन चालणार नाही, ऑफलाईनला परवानगी द्या. ती परवानगी येता येता सुद्धा उशीर झाला आणि म्हणून ऑफलाईनची परवानगी मिळाल्यानंतर आपण सगळं ते ऑफलाईन केलेलं आहे, ते आता परत अपलोड करावं लागेल. मुख्य उद्देश एवढाच आहे मला सांगायचा की पहिला दिवस होता तरी 65% लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. कोविन ॲपची फक्त अडचण झाली, ती दुरुस्त करण्यासाठी
त्याच दिवशी म्हणजे कालच संध्याकाळी सहा वाजता जी VC झाली माननीय हर्षवर्धन जी स्वास्थ्य मंत्री भारत सरकार त्यांच्याकडे मी हे दोन्ही तिन्ही मुद्दे फार प्रकर्षाने मांडले. त्यात पहिला मुद्दा हाच होता की कुठल्याही परिस्थितीत कोविन ॲपमधला 100% जो काही अडचण आहे ती दूर करा, ती त्यांनी मान्य केली. त्यांना दुसरा मुद्दा हे सांगितला 7.5 लाख आम्हाला जे कमी आलेले आहेत डोसेस ते पुन्हा द्या, ते पण त्यांनी मान्य केले. आणि त्यांना ही महाराष्ट्राच्या वतीनं विनंती केली की जे कोमॉर्बिड 50 इयर्स प्लस जे सिनियर सिटिझन्स आहेत त्यांची आम्हाला अपलोड करण्यासाठीचं जे काही कोविन ॲपमध्ये सुविधा आहे ती उपलब्ध करून द्या, म्हणजे त्यांचंसुद्धा नोंदणी आम्ही करू आणि त्यांनासुद्धा कळेल की या तारखेच्या नंतर आम्ही तुमची वॅक्सिनेशन सुरू करू म्हणून. त्यामुळे ती तारीख आम्हाला लवकर कळवा. अशा तीन मुद्दे मी महाराष्ट्राच्या वतीनं मांडले, त्यांनी ते अतिशय मान्य केलेले, ते कळवतो असंही आम्हाला या ठिकाणी म्हणालेले. आता केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे एका आठवड्यातून 4 दिवस आपण वॅक्सिनेशन करतो, तर कोणते 4 दिवस करायचे ते राज्य शासनाच्या अधिकारातला विषय आहे. ह्या कोविन ॲपला व्यवस्थित करण्यासाठी 1-2 दिवस लागू शकतात असं केंद्र सरकारने कळवल्यामुळे आम्ही आजचा दिवस आणि उद्याचा दिवस आम्ही ऑफ घेत आहोत, कारण कोविन ॲपच्या दुरुस्ती 100% झाली पाहिजे. अधिकृत भूमिका काय असणार आहे? राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका ही एकच असते की सगळ्यांनी समोपचाराने सगळ्या गोष्टी ठरवायच्या, आणि त्यामुळं मला असं वाटतं की या सगळ्या धोरणात्मक बाबी आहेत. आम्ही किमान समान कार्यक्रमाच्या मुद्द्यावर एकत्र आलेलो आहोत. जर या मुद्द्याला धरून सर्व समितींनी किंवा सर्व जी कोर कमिटी आहे, आमचे सर्व तिन्ही पक्षाचे नेतृत्व करणारी मंडळी आहे, ते एकत्र बसले, त्यांनी ठरवलं तर कुणालाही काही अडचणीचा विषय नसतो. आणि त्याचबरोबर काल सुप्रियाताई जसं म्हणाल्या की सामान्य माणसाची पण काय अपेक्षा आहे, काय इच्छा आहे, ती पण लक्षात घेतली पाहिजे. या सगळ्या गोष्टी मला वाटतं अशा तडकाफडकी होण्याचा तो काही विषय नसतो, हा बऱ्याच वर्षापासूनचे विषय आहेत आणि मला असं वाटतं की याला वेळही दिला पाहिजे आणि याला चर्चेच्या मार्गातूनच सगळ्या गोष्टी सोडवता येतात. याला मला वाटतं या मुद्द्यांवर राजकारण करण्याचा विषय नसतो. खऱ्या अर्थाने जर काय करायचं असेल तर त्या त्या भागाचं धाराशिवचा विकास करा, कारण धाराशिवला आम्ही काल माझ्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे जवळजवळ साधारणपणे 450-450 कोटी रुपयाची जी मत्ता आहे ती वैद्यकीय शिक्षण विभागाला देऊन धाराशिव म्हणजे तुम्ही सध्या जे म्हणता उस्मानाबाद, त्या उस्मानाबादला धाराशिव म्हणा उस्मानाबाद म्हणा, प्रश्न एवढाच आहे की तिथं मेडिकल कॉलेज झालं तर गोरगरिबांची मुलं शिकतील, त्याला महत्त्व माझ्या दृष्टिकोनातून जास्त आहे. आणि म्हणून मला वाटतं की नावांचं राजकारण करण्यापेक्षा सुद्धा तो तर समजूतदारीनं काय मार्ग असेल ते सोडवतील, ते वरिष्ठ नेत्यांवर सोडवावं असं मला वाटतं. त्याच्यात आम्हीसुद्धा कुणी भाग घेण्याचं काही कारण नाही, परंतु या संदर्भात मुख्यतः लोकांचे प्रश्न सुटावेत आणि लोक शिक्षित व्हावेत, लोक सदन व्हावेत, लोक सुखी व्हावेत यावर आमचा जास्त भर. सामनामधून आज अग्रलेखातून काँग्रेसच्या सेक्युलर वादावर टीका करण्यात आलेली आहे. चौथा स्तंभ आहे, लिहिण्याचा अधिकार असतो तो लिहू द्या, तसा काही प्रॉब्लेम नाही. थँक्यू सर.